आणलेली सर्व पत्री वाहवीन, बेल, तुळस, दुर्वा, केतकी इत्यादी. पुष्पपूजा, पूजेसाठी विविध प्रकारची आणलेली फुले पुढील मंत्राने वाहवीन. चाफा, चंपक पुष्प समर्पयामी, केतकी पुष्प समर्पयामी, केवडा, कनेर, बकुळ, धोत्रा, सर्व पाकळे असलेलं कमळ, मोगरा, अशोक. नामपूजा, उमाय नमः, कात्यायनाय नमः, गौरे नमः, कालाय नमः, हिमवर्ते नमः, शिवाय नमः, भावनाय नमः, रुद्राय नमः, सर्वमंगले नमः. धूप, देवाला दुपार तीन की उद्भतने ओवाळावे. देव द्रम धोभु कृष्ण गुरु समर्प अग्निदेवताय मय धूप भवानी प्रतिग्रातम श्री उमा महेश्वराय नमः. धूप अध्यायपयामी, दीप देवाला निरंजनाने ओवाळावे. नैवेद्य, पाने जमिनीवर पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्यासाठी दूध, केळी, फळे ठेवावी. त्याभोवती उजव्या हाताने पाणी फिरवावे. पुढील मंत्राने नैवेद्य दाखवावा, हात जोडावे. नैवेद्य मना पाणी समर्पयामी. विडा, विडा ठेवावा. फळे, देवापुढे नारळ, फळे, खारीक, बदाम वगैरे ठेवून त्याभोवती पळीने पाणी फिरवा. फक्त ठेवले बघा मी. काडवाती, काडवाती लावून ओवाळाव्या. कापूर लावून ओवाळावा. ठेवलाय मी त्यात. उमा काताय शताय शंकराय नमा, उमामहेश्वराय नमा, नमस्कार समर्पयामी. मंत्रपुष्प फुले वावी. मंत्रपुष्प समर्पयामी. त्या अर्धदान हे आत्ताच वाचायचं. हे काय हे वाचायचं? आपलं आहे का? आपण वाचायचं